नमस्कार, मी जान्हवी सावंत। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तररित्या। काल लोकसभा निवडणुका 2024 चा निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आश्चर्यकारक असा निकाल लागलाय। बीड इथून पंकजा मुंडे पराभूत झालेले आहेत। बीडच्या निकालाचा अर्थ काय असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे। बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे। जवळपास 6,500 मताने त्यांचा पराभव झालाय। बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केलेला आहे। निवडणूक अशी झाली आहे की आता याच्यामध्ये कोणाला फार आनंद आहे असं इथे गॅप नाही आहे। 2,000-4,000 इकडे की 2,000-4,000 तिकडे, त्याच्यामुळे लोकांना हेच आव्हान असेल की आपण सर्वांनी शांतता राखावी, एवढंच माझं निवडणूक। नाही, मला नव्हतं वाटलं की आदित्यची एवढी ही निवडणूक होईल। नक्कीच निवडणूक विचित्र पद्धतीने कठीण चालली होती, पण असं नाही की एकदम स्मूथ होती। हे मला वाटत ऍक्च्युली निवडणूक अशी झाली आहे की आता याच्यामध्ये कोणाला फार आनंद आहे असा इथे गॅप नाही आहे। 2,000-4,000 इकडे की 2,000-4,000 तिकडे, त्याच्यामुळे लोकांना हेच आव्हान असेल की आपण सर्वांनी शांतता राखावी, एवढंच माझं निवडणूक। नाही, मला नव्हतं वाटलं की आदित्यची एवढी ही निवडणूक होईल। नक्कीच निवडणूक विचित्र पद्धतीने कठीण चालली होती, पण असं नाही की एकदम स्मूथ होती। हे मला वाटत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उद्धव, आपण पहिला लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आणि गेल्या निवडणुकीमध्ये मराठवाड्याने ज्या भाजपाला घेतलं होतं, ज्या भाजपाला जास्त मताने निवडून दिलं होतं, त्याच भाजपाचा पराभव हा मराठवाड्यामध्ये अर्थात बीडमध्ये झालेला आहे आणि पंकजा मुंडे पराभूत झाल्यात। या संदर्भात अधिक माहिती। नक्कीच, मराठवाडा जो आहे तो काही काळ भाजपचा बालेकिल्ला म्हणून राहिलेला आहे, त्यातली त्यात बीड जिल्हा, ज्या बीड जिल्ह्यामधून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजप जे आहे ते राज्यामध्ये वाढवली, त्या बीड जिल्हा हा भाजप गड मानला जातो। त्यामुळे सातत्याने 2009 पासून ते 2019 पर्यंत या ठिकाणी मुंडे कुटुंबीयातील कुटुंबातला खासदार असायचा। मात्र या 2024 निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल पुढे आलेला आहे। रासपचे बजरंग सोनवणे यांनी 6,500 मतांनी विजय या ठिकाणी मिळवलेला आहे। विजय अनेक समीकरण जे आहेत ते जिल्ह्यातले कुठं ना कुठं बिघडणार आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं, पंकजा मुंडे या भाजपकडून मैदानात होत्या आणि त्यांनी अत्यंत 70 दिवस मेहनत केली, मतदारसंघामध्ये प्रचार केला, त्याचबरोबर त्यांच्यासोबत बीड जिल्ह्यातले 6 आमदार आणि आजी माजी आमदाराची मोठी तगडी फौज होती। त्यामुळे पंकजा मुंडे यांचं पारड अत्यंत जड असल्याचं या ठिकाणी बोललं जात होतं आणि त्याची परिस्थितीही होती। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये सरकारच्या विरोधात असलेली अँटी इनकम्बन्सी असेल आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये कुठला पुढे आला असेल तो जरांगे पाटलांचा आलेला आहे। कारण की जरांगे पाटील यांचं जरी जालन्यामध्ये अंतरवली सराटी या ठिकाणी हे आंदोलन उभं राहिलं होतं, मात्र जरांगे पाटील मूळ बीड जिल्ह्यातले आहेत, त्यामुळे कुठं ना कुठं सगळ्यात जास्त जरांगे पाटलांच्या आंदोलनाची झग जे कुठं जाणवत होती ती बीड जिल्ह्यामध्ये जाणवत होती। आणि त्या जरांगे पाटील यांच्याशी सातत्याने जे आहे ते मराठा समर्थक जे आहे असेल या बीड जिल्ह्यातले होताना दिसत आहेत। ज्या पद्धतीने आपण पाहिलं, पंकजा मुंडे यांनी फेर मतमोजणीची मागणी देखील केली होती, ती फेटाळण्यात आली, याबद्दल काय माहिती आहे? नक्कीच, मतदान जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर पोस्टल मतदान आहे जे की मोठ्या प्रमाणात बाद झालं होतं। 1,000 आसपास जे आहे ते पोस्टल मतदान बाद केलं होतं आणि याच्यावर कुठं ना कुठं पंकजा मुंडे यांनी आक्षेप घेतला होता। या मताची देखील फेर मागणी त्यांनी केली होती। त्याचबरोबर आष्टी बीड मतदारसंघ असन आणि गेवराई मतदारसंघ असन या दोन विधानसभा मतदारसंघाची आहे ती फेर मताची मोजणी करण्याची मागणी पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आली होती। मात्र त्यांचे जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मागणी जी आहे ते फेटाळली आणि त्यानंतर बजरंग सोनवणे यांना 6,553 मतांनी
विजय जे आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे. एकंदरीत जे या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर सुरुवातीपासूनच आश्चर्यकारक मताधिक्यमध्ये घसरण वाढ चढ उतार होताना आपल्याला दिसत होता. कारण की काही काळ म्हणजे 20व्या राऊंड पर्यंत पंकजा मुंडे या 38,000 मतांनी जे आहे ते पुढे होत्या. मात्र पुढचे काही राऊंड मध्ये 38,000 मताधिक्य तोडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवलेला आहे. अत्यंत जिल्ह्यामध्ये अफवांचं वादळ जे आहे ते एक प्रकारे फिरत असल्याचं दिसत होतं. मतदान केंद्रामध्ये अनेक जणांकडे मोबाईल नव्हते आणि या सगळ्या गोष्टी जे मतदान मोजणी या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेतच राहू. तूर्तास धन्यवाद.